नमस्कार, मी कविता. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. शेतकरी ज्या पद्धतीने शेतीची मशागत करतो त्याप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे काम महत्त्वाचे कार्यशाळेतील शिक्षक करत असतात. ज्या वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते त्या वयात शाळेत विद्यार्थ्यांवर परिपूर्ण संस्कार शिक्षकवृंद करत असतो. त्यामुळे भारताची एका भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य जेके पाटील इंग्लिश मीडियम शाळेतून घडत आहे. कोणतीही देणगी न घेता भोपर सारख्या ग्रामीण भागात इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू करणे अवघड आहे, मात्र आज ते शक्य होत असताना दिसते. त्यामुळे जेके पाटील इंग्लिश मीडियम शाळा ही संस्कारक्षम शाळेची पंढरी म्हणावी लागेल असे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भोपर येथील जेके पाटील इंग्लिश मीडियम शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलना प्रसंगी सांगितले. डोंबिवली जवळील भोपर गावात प्रसिद्ध असलेल्या जेके इंग्लिश मीडियम शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्था चालक गजानन पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुळा पाटील, सर्वेश विद्यालयाचे ट्रस्टी महेंद्र पाटील, शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पाटील, युवा मोर्चाचे गजानन पाटील, माजी सरपंच काळूबुवा मडवी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत विविध खेळ, नृत्य, गाणी यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेची विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, लहान मुलांना आई वडिलांनंतर संस्काराचे धडे देतो तो शिक्षक असतो. शाळेत विद्यार्थी जे शिकतो ते आत्मसात करतो. हे संस्कार विद्यार्थ्यांना भविष्यात मोठे होण्याचे काम करते. महेंद्र पाटील म्हणाले, या शाळेला खूप महत्व आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर नियोजन पद्धतीने संस्कार केले जातात. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार रुजविण्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास देखील वाढविला जातो. त्यानंतर तालुका प्रमुख एकनाथ पाटील म्हणाले, या शाळेचे संस्थापक गजानन पाटील यांचे कौतुक करावे लागेल, कारण कुठलेही अनुदान किंवा पालकांकडून डोनेशन न घेता आज या शाळेत 450 विद्यार्थी शिकतात. या शाळेला 10 वर्ष पूर्ण होत असून सुरुवातीला 2 वर्गात 10 ते 12 विद्यार्थी शिकत होते. आज या शाळेची मोठी इमारत आहे. इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढावी म्हणून मी खूप प्रयत्न करत आहे. सरकारने यासाठी लक्ष दिले पाहिजे. यानंतर विद्यार्थी नृत्य गाणी सादर केली. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.